माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण जीवनामध्ये दोन प्रकारच्या शक्ती, वृत्ती किंवा प्रवृत्ती आपण पाहतो. एक आहे जिथे स्वार्थीपणा आहे, स्वतःवरती लक्ष केंद्रित करून जीवन जगणारी माणसं आहेत आणि त्यांना फक्त स्वतःचंच दिसतं आणि स्वतःचाच चांगुलपणा फक्त जाणवतो आणि इतर हे वाईट लोक आहेत, इतर पापी आहेत, इतर स्वार्थी आहेत अशा वृत्तीनेच आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला दुसरी लोकं आहेत जी देवावरती भीस्त ठेवतात, स्वतः पापी आहे, स्वतः कमकुवत आहे, स्वतः कमजोर आहे, स्वतः वाईट आहे अशी वृत्ती किंवा अशी समज त्यांची असते आणि त्या दृष्टिकोनातून ते स्वतःकडे पाहत असतात. त्यांचं लक्ष देवावरती असते, समाजावरती असते आणि ह्या सृष्टीवरती असते. ह्या अशा दोन वृत्तींकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मी कोणत्या प्रकारच्या वृत्तीमध्ये आहे, माझ्या अंतकरणातून कोणत्या प्रकारची प्रवृत्ती जागृत होत असते आणि मी ती जगतो. मी स्वार्थीपणाने जगतो की निस्वार्थीपणाने जगतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की परुषी आहे आणि टॅक्स कलेक्टर म्हणजे जकातदार आहे. परुषी आहे तो स्वतःवरती भिस्त ठेवत आहे, स्वतःच्याच क्षमतेवरती त्याचा लक्ष आहे, तो स्वतःचाच लक्ष केंद्रबिंदू आहे आणि म्हणून तो स्वतःबद्दलच बोलतो की मी हे केलं, मी ते केलं, मी प्रार्थना करतो, दानधर्म करतो आणि ह्याच्याकडे बघा हा तर वाईट माणूस आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जकातदार आहे, तो देवावरती भिस्त ठेवतो आणि म्हणून मग ते तो देवाच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा तो पापी आहे, तो वाईट माणूस आहे ह्याची त्याला जाणीव होते आणि म्हणून तो पश्चाताप करतो. आज आपल्याला देखील ह्याच पश्चाताप करण्यासाठी आव्हान हे शुभवर्तमान करत आहे. मी पश्चाताप करून माझ्या जीवनातील जो केंद्रबिंदू आहे, जो परमेश्वर, जो ह्या सृष्टीचा निर्माता आहे आणि ही सृष्टी, मानवजात, मानवजातीची सेवा, निस्वार्थीपणा, चांगुलपणा हा माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू व्हावा म्हणून आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. गुड नाईट.